आज आपण वैचारिक निबंध या निबंधाच्या प्रकाराबद्दल चर्चा करणार आहोत तुम्हाला माहिती असलेली वैचारिक निबंधाची काही उदाहरणे सांगा बरं विज्ञानाचे महत्व युग संगणकाचे पर्यावरण रक्षण काळाची गरज बरोबर हे विषय वैचारिक निबंधाची उदाहरणे आहेत त्याचबरोबर ग्रंथ हेच गुरु व्यायाम दैनंदिन जीवनाचा अविभाज्य घटक वृक्षारोपण आणि आपण कोरोना शाप की वरदान ही ही वैचारिक निबंधाची उदाहरणे आहेत आपण आजूबाजूला पाहिलं तर आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असलेले अनेक विषय वैचारिक निबंधाचे विषय आहेत असं तुमच्या लक्षात येईल वैचारिक निबंध या विषयात कशाला महत्त्व असलं पाहिजे असं तुम्हाला वाटतं विचार अगदी बरोबर असे विषय परीक्षेत लिहायला आले की कठीण वाटतात खरे पण नीट निरीक्षण केलं तर टी व्हीवरच्या बातम्या वृत्तपत्रातले लेख विविध पुस्तके यात अशाच विषयांची चर्चा दिसते आपण शाळेत जे वेगवेगळे विषय शिकलो त्यातही वैचारिक निबंधाची उदाहरणं सापडतात उदाहरणार्थ तुम्ही भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास शिकला आहात या इतिहासात तुम्ही लोकमान्य टिळकांची माहिती वाचलीच असेल मला सांगा लोकमान्य टिळकांनी भारतीयांच्या मनात असंतोष जागा करण्यासाठी काय केलं केसरी आणि मराठा ही वृत्तपत्र सुरू केली बरोबर तर त्या वृत्तपत्रात लोकमान्य टिळकांनी लिहिलेले लेख ले, 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 म्हणजेच वैचारिक निबंधच होते पृथ्वी गोल आहे हे तत्व पटून देणारे लेख ले, साध्या साध्या गोष्टींमागे असणारे विज्ञान समजावून सांगणारे लेख म्हणजेच वैचारिक निबंधच असतात आता आपण वैचारिक निबंध नक्की कसा असतो ते समजावून घेऊया समजा वृक्षारोपण आणि आपण असा निबंध असेल तर झाडं बोलायला लागली आणि त्यांनी माणसाच्या बेजबाबदार वागण्याविषयी राग व्यक्त केला अशी सुरुवात केली तर चालेल का नाही का? का कारण वैचारिक निबंधात विचार महत्वाचे असल्यामुळे यात कल्पनेला अजिबात वाव नसतो बरोबर मग वृक्षारोपण आणि आपण असा विषय असेल तर कोणत्या विचाराने सुरुवात झाली पाहिजे असं तुम्हाला वाटतं आजूबाजूला वाढलेलं प्रदूषण हवामानात होणारे बदल ऑक्सिजनचे कमी प्रमाण यासारख्या वाईट गोष्टींवर उपाय म्हणून झाडं लावणं कसं गरजेचं आहे हे आपण सांगू शकतो अगदी बरोबर हा मुद्दा सांगताना आपण अवेळी पडणारा पाऊस किंवा काही भागात पूर तर काही भागात पाणी टंचाई या अडचणी कशा निर्माण होतात याची चर्चा करू शकतो या विषयाशी संबंधित वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे अशी एखादी कवितेची ओळ किंवा वृक्षासारखा परम पवित्र नसे दुजा मित्र सारखे घोषवाक्य वापरून तुम्ही तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता किंवा निबंधाची सुरुवात तुम्ही एखाद्या प्रसंगाने करू शकता उदाहरणार्थ व्यायाम हा निबंधाचा विषय असेल तर प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे आजार पण कसं आलं आणि त्यातून व्यायाम कसा आवश्यक वाटला हा अनुभव लिहिता येईल निबंधाच्या मध्यात विषयाशी संबंधित तथ्यांची म्हणजेच फॅक्ट्सची मांडणी करावी उदाहरणार्थ विज्ञानाचे युग असा विषय असेल तर विज्ञानाचे फायदे विज्ञान नव्हते तेव्हा माणसाच्या आयुष्यात कोणकोणत्या अडचणी होत्या विज्ञानामुळे दैनंदिन जीवनावर कसा परिणाम झाला हे मुद्दे स्पष्ट करून लिहावेत शाप की वरदान फायदे तोटे असे शब्द असलेले विषय लिहिताना दोन्ही बाजूंचा विचार करून विषय संतुलित होतील याची काळजी घ्यावी उदाहरणार्थ कोरोना शाप की वरदान असा विषय असेल तर कोरोनामुळे जनजीवन कसे विस्कळीत झाले किती मृत्यू झाले आर्थिक संकट एवढेच मुद्दे न लिहिता कोरोनामुळे फायदे काय झाले हेही लिहिले पाहिजे कोरोनामुळे कोणते फायदे झालेत असं तुम्हाला वाटतं कोरोनामुळे नाते संबंध कसे दृढ झाले स्वच्छतेचे महत्व कळले माणुसकीचे दर्शन घडले बरोबर हे मुद्देही आपण कोरोनावरच्या निबंधात लिहू शकतो थोडक्यात वैचारिक निबंध या प्रकारात सर्व बाजूनी विचार करून वस्तुनिष्ठ पद्धतीनं निबंध लिहिला तर तो अधिक प्रभावी होतो झाडे आणि आपण आमच्या घराजवळच्या रस्त्याचं काम चालू होतं तेव्हाची गोष्ट त्या ते रस्त्यावर एक बुचाच्या फुलांचं सुंदर झाड होतं त्या झाडाची सुगंधी फुलं गोळा करणं हा आमचा छंदच होता पण रस्त्याच्या कामात त्या झाडाचा अडथळा आल्यामुळे त्या झाडाचा बळी गेला खरं तर झाडा इतकं परोपकारी या जगात दुसरं कोणीही नाही एका संस्कृत श्लोकात म्हटल्यानुसार मूलम भुजंगे हे शिखरम प्लवंगे हे विहंगे हे कुसुमच भृंगे हे श्रित सदा चंदनपादपस्य परोपकाराय सता विभूतय म्हणजेच मुळाशी साप शेंड्यावर माकडं फांद्यांवर पक्षी फुलांवर भुंगे आणि सावलीत वाटसरूंना आश्रय देणारी झाडं अतिशय परोपकारी असतात त्यामुळे आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक भाग दुसऱ्यासाठी वापरणारी झाडं आपण अतिशय काळजीपूर्वक जपली पाहिजे झाडांचे अनेक प्रकार निसर्गात आहेत ज्यांच्याशी लहानपणापासून आपला संबंध येतो गुलाब मोगरा चाफा रातराणी जाई जुई यासारखी फुलझाडे पूजेसाठी फुले देतात स्त्रिया केसात गजरे माळतात अनेक फुलांची अत्तरे तयार केली जातात समारंभाच्या सजावटीसाठी फुलेच हवीत प्रिय व्यक्तींना भेट देण्यासाठी पुष्पगुच्छ हवेत पेरू चिक्कू केळी पपई आंबा फणस कितीतरी फळझाडांशी आपलं जीवन जोडलं आहे लहानपणी झाडावर चढून पेरू कैऱ्या चिंचा तोडण्याची गंमत लहानपणी आपण सगळेच अनुभवतो गहू तांदूळ ज्वारी या रोपांची शेती केली जाते आपला सारा आहारच म्हणजेच सुद्धा यांच्यावरच अवलंबून नाही का तुळस आलं चहा बेल पुदिना इत्यादी औषधी वनस्पती आपले अनेक आजार बरे करतात तुळशीचं महात्म्य तर खूपच वर्णिल आहे ऑक्सिजन देणारी ही तुळस लावलीच पाहिजे अशी परंपरा होती झाडांमुळे माणसाच्या अन्न वस्त्र निवारा या सगळ्या गरजा तर भागतातच पण हवेत ऑक्सिजन सोडून झाडं हवाही शुद्ध ठेवतात झाडांकडून परोपकार चिकाटी सकारात्मकता असे अनेक गुणही शिकता येतात तरी झाडे नष्ट केल्यामुळे माणसाचे नुकसान होतच आहे पण झाडांवर अवलंबून असणाऱ्या इतर प्राणी आणि पक्ष्यांचेही नुकसान आहे म्हणून झाडंच आपल्याला मूकपणे सांगतायत नको नको रे माणसा आम्हा तोडू बेसुमार आम्हालाच तोडलंस तर कोण देईल तुला आधार वड पिंपळ रेंट्री गुलमोहर असे रस्त्याच्या कडेने दिसणारे उंच वृक्ष वासरांना सावली देतात रस्ता रुंदी होते डोंगरात बोगदे खणले जातात तेव्हा निर्दयपणे वृक्षांची कत्तल होते रस्ता रुंदी करणे पण गरजेचे आहे अशा वेळी पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी त्याचवेळी नवीन वृक्ष पण लावण्यासाठी कायदाच करायला हवा आपण घर बांधणीसाठी फर्निचर करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर साग चंदन शिसव अशा अनेक वृक्षांची तोड करतो घराच्या तुळ्या दारे खिडक्या कपाटे टेबल खुर्च्या स्टूल पार्टिशन अशा अनेक वस्तूंमधून मृतवृक्षांचे जणू रुदनच ऐकू येते असे वाटते कागद बनवण्यासाठी पण लाकडाचा लगदा वापरला जातो असा हिशोब करायचा झाला तर अब्जावधी झाडे तोडली जातात मग नवी झाडे लावण्याचे आपले कर्तव्य आहे की नाही तर घराभोवती शाळेत मोकळ्या जागी टेकड्यांवर आपण गटाने पावसाळ्यात बिया पेरू शकतो एक एक रोप दगतक घेऊन ते जगवू शकतो वाढवू शकतो वाढदिवसाला प्रसंगी एकमेकांना रोपे भेट देऊ शकतो आपण सर्वजण पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष संवर्धनासाठी निश्चय करूया अविचार पुरे हा आता हा निसर्ग जपुनी ठेवा या करू प्रतिज्ञा सारे हा परिसर करूया हिरवा आपण काय शिकलो आपण आजूबाजूला पाहिलं तर आपल्या रोजच्या जगण्याचा भाग असलेले अनेक विषय वैचारिक निबंधाचे विषय आहेत उदाहरणार्थ ग्रंथ हेच गुरु वृक्षारोपण आणि आपण वैचारिक निबंधात विचार महत्वाचे असल्यामुळे यात कल्पनेला अजिबात वाव नसतो पण नीट निरीक्षण केलं तर टी व्हीवरच्या बातम्या वृत्तपत्रातले लेख विविध पुस्तके यात अशाच विषयांची चर्चा दिसते कवितेची ओळ वापरून तुम्ही तुमच्या निबंधाची सुरुवात करू शकता किंवा निबंधाची सुरुवात तुम्ही एखाद्या प्रसंगाने करू शकता निबंधाच्या मध्यात विषयाशी संबंधित तथ्यांची म्हणजेच फॅक्ट्सची मांडणी करावी शाप की वरदान फायदे तोटे असे शब्द असलेले विषय लिहिताना दोन्ही बाजूंचा विचार करून विषय संतुलित होतील याची काळजी घ्यावी आव्हान वैचारिक निबंधात वापरता येतील अशा सुविचारांची सुभाषितांची म्हणींची नोंदवही तयार करा